नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या शेलू ग्रामपंचायत परिसरात राहणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणी अज्ञातानं पळवून नेल्याची घटना 4 दिवसांपूर्वी घडली होती। तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत अज्ञातानं तिला फूस लावून घराच्या येथून पळवून नेल्याचं मुलीच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलंय। तर नेरळ पोलीस ठाणे हद्दीत 28 जुलै रोजी कळम येथील एका अल्पवयीन मुलीला कोण्या एका अज्ञातानं पळवून नेलंय। कळम येथील अल्पवयीन मुलगी एकटीच घरात होती। घरातील सर्वजण मोलमजुरीच्या कामासाठी बाहेर गेल्यानं अज्ञात चोरट्यानं मुलीला फूस लावून पळवलं आहे। ही अल्पवयीन मुलगी 15 वर्षाची असल्यानं मुलीच्या कुटुंबानं नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। एकूणच कर्जत तालुक्यात अल्पवयीन मुलींच्या बाबत धक्कादायक माहिती समोर येत असून त्यांना लग्नाचं आमिष तसंच सोशल मीडियावर ओळख पटवून प्रेमाच्या जाळ्यात तिला फसवून अत्याचार करणे अशा घटनांमध्ये वाढ होतानाचं चित्र समोर येत आहे। त्यामुळे मुलीच्या आई वडिलांवर देखील मोठा आघात होतोय। एकूणच सदर घटनेबाबत नेरळ पोलीस ठाण्यात भाद 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।